आजची विशेष बातमी। रावसाहेब दानवेंचे मंत्रीपद टिकले, विरोधकांना पुन्हा चकवा। एकीकडे औरंगाबादला डॉक्टर भागवत कराड यांच्या रूपाने मंत्रीपद आणि दुसरीकडे दानवेंचा राजीनामा घेतल्याच्या बातम्याने दानवे समर्थकांचे धाबे चांगलेच दणाणले। सोशल मीडियावर देखील यावरून एकमेकांना चिमटे काढण्याचे प्रकार सुरू झाले। सायंकाळी मंत्रिमंडळाच्या शपथविधी होईपर्यंत दानवे यांच्या राजीनाम्याची चर्चा होती, परंतु या बदलाच्या वावटळी देखील दानवे यांचे मंत्रीपद साबूत राहिल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले। उलट दानवे यांना केंद्रातील महत्त्वाच्या रेल्वे खात्याचा कारभार सोपवत त्यांना मोठी जबाबदारीही देण्यात आली। सायंकाळी बाजी पलटल्यानंतर पुन्हा दानवे समर्थकांना जोश आला आणि त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत सोशल मीडिया दणाणून सोडले। मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांना चकवा म्हणून ओळखले जाते। आतापर्यंत त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये आपल्या विरोधकांना हा चकवा दिला आहे। काल मंत्रीपदाच्या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांना चकवा दिल्याचा प्रत्यय आला। केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह बड्या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला। या दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याचीही अफवा उठली आणि कार्यकर्त्यांना नाराजी पसरली, तर दानवे यांच्या जालन्यातील विरोधकांमध्ये उत्साह दिसून आला। मात्र मला राजीनामा द्यायला सांगितला नाही, मी राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले। त्यानंतर मात्र दानवे यांच्या विरोधकांच्या क्षणिक आनंदावर विरजण पडले। रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी। 2014 रावसाहेब दानवे यांना मोदी मंत्रिमंडळात अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र 9 महिन्यांतच त्यांचा राजीनामा द्यावा लागला। मात्र तरीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना नाराज केले नाही। त्यांच्यावर सलग 2 वेळा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला। त्यानंतर पुन्हा भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर त्याच विभागाचं राज्यमंत्रीपद त्यांना सोपवण्यात आलं आहे। मात्र आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात दानवे यांच्याकडे असलेल्या खात्यात बदल करून त्यांच्यावर रेल्वे, कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। महत्वाचे खाते मिळाल्याने दानवे समर्थकांमध्ये चांगलाच आनंद पसरला असून दानवे यांनी पुन्हा विरोधकांना चकवा देत चेकमेट दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे।